लावून झालेला आहे आणि सर्वांना लावलेला आहे कामाला होना। गुड मॉर्निंग सगळ्यांना, हॅप्पी न्यू इयर। तर आज आहे 1 तारीख 1/1/2023 संडे, आणि आज संडे आहे, सुट्टीचा दिवस आहे। तर आत्ताच आवरून वगैरे झालं म्हणजे फक्त फ्रेश झाले, त्याच्या आधी मी कुकर वगैरे लावून झालेला आहे आणि सर्वांना लावलेला आहे कामाला हो ना स्वरा। सर्वांना कामाला लावलेलं आहे बघा, स्वराने पण कपड्यांच्या घड्या वगैरे करून ठेवल्या आत्ताच। त्याच्यानंतर स्वराच्या पप्पांना पण मी लावलंय कामा, काच वगैरे पुसतायत, त्यांना म्हटलं एका दिवशी तरी थोडीशी मदत करू लागत जा माझी। आणि आता मी पटकन देवपूजा करून घेते, त्याच्यानंतर इकडे कुकर लावलेलं आहे वरण भाताच। आज बनवायची दाळ भट्टी, चारच गोळे घेतलेले आहेत कारण तेवढेच आम्हाला भरपूर होतात। आज दाळ भट्टी बनवायची आहे, तर आता पटकन देवपूजा वगैरे करून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत। तर सुट्टी असली होती तरी सुद्धा आम्ही, वर्षाचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे लवकर उठलो होतो कारण कामा आवरून बाहेरसुद्धा जायचं होतं। तर लवकर उठून इथं मी सुट्टीच्या दिवशी कडप्पे वगैरे साफ करत असते कारण इतर दिवशी अजिबात वेळ भेटत नाही, त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवशी हे सर्व जे एक्स्ट्रा काम आहेत ते करावी लागतात। तर इथं मी पटकन कडप्पे वगैरे पुसत होती आणि आज होता दाळभट्टीचा भेद। दाळभट्टी बऱ्याच दिवसापासून खाल्लेली नव्हती त्याच्यामुळे मी आज फिकं वरण आणि दाळभट्टी करणार होती। तर वीरान स्वरासुद्धा खूप छान खाते त्याच्यामुळे मग तो प्लॅन होता। याच्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो होतो, तो व्हिडिओ तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, व्हिडिओमध्येच पुढे ते तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।
नवीन वर्षाच्या बाबाकडे बघा टाका 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 मीरा ते काढत बर का ते व्हेरी गुड हॅपी न्यू इयर कर स्वरा बाबांना स्वरा कर बेटा हॅपी न्यू इयर बाबांना अजून टाकतो का एक ठोका टाक नंतर आम्ही बाहेर शॉपिंगसाठी निघालो पण रस्त्यामध्येच वडिलांचा फोन आला म्हटले की बेटा मला व्हिडिओ कॉल करायचा हे करू का मला इतकं वाईट वाटलं ना तेव्हा म्हटलं बघा एका वडिलांना कशी परमिशन घ्यावी लागते स्वतःच्या पोटच्या मुलीची खरंच खूप वाईट वाटलं मला तेव्हा तर मग मी म्हटली हो बाबा मग मी लगेच एका साईडला मंदिराजवळ गाडी थांबवायला सांगितली आणि तिथे मग आम्ही तिघं बहिणी आणि वडील आम्ही चारही व्हिडिओ कॉलवर बोललो तर मी व्हिडिओ कॉलवर बोलत होती आणि यांचं पण सुरूच आणि तेव्हाच विरा पडली आणि तिला खरंच खूप लागलेलं आहे